केशरी कार्ड धारक एपीएल गटातील नागरिकांचे शिधा वाटप दुकानातून मिळणारे गहू व तांदूळ भाजपा शिवसेना युती सरकारने बंद केले आहे. ते तातडीने सुरू करावे. शिधा वाटप दुकानात योग्य तो धान्य पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा या दुकानातून 100% धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सुभाष मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. त्यात कामगार वर्गातील स्त्री पुरुषांबरोबरच मध्यम वर्गीय नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यावर माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आमदार जगन्नाथ शिंदे, महापालिकेतील गटनेते निलेश शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात 45% कमी केलेल्या रॉकेलचा कोटा पूर्ववत करावा. अन्न व सुरक्षा योजनेतही 59,000 उत्पन्न गटातील सर्व कार्ड धारकांना समावून घ्यावे. केशरी कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. साखर, पाम तेल, डाळी, रवा मैदा ही धान्य पूर्वीप्रमाणेच रेशन दुकानात मिळावीत. नव्याने सबसिडी फॉर्म मधील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आणि जवळजवळ 55,000 ते 60,000 केशरी कार्ड धारक एकट्या कल्याण तालुक्यामध्ये आहेत जे सफर झालेले. जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक या केशरी कार्ड धारकांची सबसिडाईज राशन मिळत होते, त्यामुळे बंद झाले. त्यामुळे ह्या कल्याण पूर्वला स्वतंत्र प्रकारची देखील आमची आपल्याला विनंती. त्याप्रमाणे मी केडीएमसीलाही कळवलेला आहे, जिथे उपलब्ध जागा तत्काळ अवेलेबल होती तर ते प्रोसिड केलं जाईल. राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण डोंबिवली शहर, जिल्हा असेल, कल्याण ग्रामीण असेल, एक भव्याचा धडक मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी झालेले आमदार माननीय आप्पाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष संजयजी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मायाताई कटारिया, प्रदेशचे आमचे सरचिटणीस माननीय सुभाषजी पिसाळ, सर्व आमचे विधानसभा अध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व युवक, महिला आणि मोठ्या संख्येने आलेल्या खास करून घरेलू महिला की ज्यांना या रेशनच्या प्रश्नाची सर्वात जास्त झळ पोचते, या सर्व आज माता भगिनी देखील मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. गेल्या 3 महिन्यापासून केशरी कार्डावर जे स्वस्त दरामध्ये अन्नधान्य मिळत होतं, गहू असतील, तांदूळ असतील, रॉकेल असेल, हे युती सरकार आल्यानंतर बंद झालेलं आहे. युपीएचं सरकार ज्यावेळेला केंद्रामध्ये होतं आणि राज्यामध्ये होतं, त्यावेळेला माननीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून अन्न सुरक्षा विधेयकाच्या मार्फत गरीब येल्लो रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरामध्ये अन्नधान्य मिळतच होतं, पण त्याचबरोबर केशरी कार्ड धारकांना देखील स्वस्त दरामध्ये अन्नधान्य मिळत होतं. पण गेल्या 3 महिन्यापासून युतीचं सरकार, भाजप शिवसेनेचं सरकार आल्यापासून ही सुविधा बंद झालेली आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज एक धडक मोर्चा आम्ही काढला. जर आमच्या भावना राज्य शासनाने ओळखून गोरगरीब जनतेला पुन्हा त्यांचं हक्काचं रेशन जर दिलं नाही, तर याहीपेक्षा मोठं उग्र आंदोलन केवळ कल्याणमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल अशा प्रकारचा विश्वास इथे व्यक्त करतो. आणि जब से आहे मोदी सरकार, गरीबों का हक राशन इन्होंने खा लिए, अच्छे दिन तो नहीं आए लेकिन बुरे दिनों की शुरुआत जरूर होगी, ये मैं आप सबको कहूंगा.